प्रश्न आता शेवटच्या टप्प्यामध्ये सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आलेला आहे. मॅनग्रोव्सचा फार महत्त्वाचा प्रश्न विषय, त्याच्यामध्ये अडचण होती, त्याच्यातून पण मार्ग काढून आता शासन दरबारी आम्ही 90% तो विषय आणलेला आहे. कुठल्याही क्षणी त्या संबंधित नोटिफिकेशन निघेल आणि त्या पुलाचा मार्ग मोकळा होईल. म्हणून मी विश्वास देईन ह्या भागाच्या जनतेला की लवकरात लवकर तो प्रश्न सुटेल आणि भूमिपूजनाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र येऊ, एवढं विश्वास ह्या निमित्त. उबाठाचे खंदे कार्यकर्ते व वानिवडे गावचे ग्रामपंचायत सदस्य रमेश श्रीधर प्रभू यांच्यासह उबाठाच्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. प्रवेश केलेल्या नागरिकांमध्ये चंद्रकांत महादेव बामणे, वानिवडे गावच्या ग्रामपंचायत सदस्य चेतना बामणे, दत्ताराम कोतेकर, गणपत प्रभू, सुहास प्रभू, संतोष घाडी, सुनील मुळ, भालचंद्र बामणे, रवींद्र बामणे, रामदास मासे, प्रदीप घाडी यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. वानेवडे गावामध्ये आलेले हे जे काही शिवसैनिक आहेत, त्या पक्षातून जे आलेले कार्यकर्ते आहेत, विकासाची अपेक्षा घेऊन आमच्याकडे आलेले आहेत. आता तुम्ही त्यांना बोलताना पाहिलं असेल, काही महत्वाची विकास कामं हार बंधाऱ्याची असो, रस्त्याची असो, त्यांची ती व्हावेत ह्या दृष्टिकोनातून आणि या विचारातून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे. शेवटी कुठे ना कुठेतरी अगोदर त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या होत्या आणि आता सन्मान्य राणेसाहेब स्वतः या खासदार या मतदारसंघाचे खासदार आहेत. आमचे पालकमंत्री म्हणून रवी चव्हाण साहेब बांधकाम मंत्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये निधी या जिल्ह्यामध्ये येते आहे आणि आमदार म्हणून गेली 10 वर्ष ह्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने आणि सहकार्यामुळे मी काम आणि विकास या भागाचा करू शकलो. म्हणून हे सगळे जे माझे जे नवीन सहकारी आहेत यांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा शब्द मी त्यांना ह्या प्रवेशाच्या निमित्ताने दिलेला आहे. शेवटी त्यांच्या गावाचा विकास झाला पाहिजे, त्यांच्या वाडीचा विकास झाला पाहिजे, हाच त्यांचा एकमेव हेतू आहे आणि म्हणून त्यांना त्यांच्या शब्दाला पूर्ण करण्याचं काम या पुढे आम्ही निश्चित पद्धतीने करू. भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना पूर्ण पद्धतीने मान सन्मान मिळेल, त्यांना ताकद मिळेल, एवढा विश्वास ह्या निमित्ताने त्यांना दिलेला आहे.